पाहूयात. आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला वाचवण्यासाठी भाडे कपात करण्यात आली. भाडे कपात केल्यावर प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून बेस्टची मार्केटिंग केली जात आहे. अशा प्रकारे मार्केटिंग करून बेस्टमध्ये प्रवासी वाढवण्यास कर्मचारी आणि प्रशासनाला यश येताना दिसत आहे. या प्रयत्नांमुळे येत्या काळात बेस्टच्या बसेस पुन्हा प्रवाशांनी भरून जाताना दिसू शकणार आहेत. मार्केटिंग करताना बेस्टचे कर्मचारी बेस्ट उपक्रमावर 250 कोटी रुपयांचं कर्ज आहे. कर्जामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार, थकबाकी तसेच उपक्रमाचा दैनंदिन कारभार चालवणं अवघड झालं होतं. यावर उपाय म्हणून बेस्टचा सुधार करण्याचं सुचवण्यात आलं. यावर महापालिका आयुक्तांनी भाडे कपात आणि खासगी गाड्या भाड्यानं घेण्याचं सुचवलं. त्यानुसार बेस्टने तिकीट दरात कपात करून 5 किलोमीटरसाठी 5 रुपये तर एसीसाठी 6 रुपये भाडं केलं आहे. बेस्टकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सोमवारपेक्षा मंगळवारी 5,02,853 तिकीट विक्री वाढली आहे. तर 66,98,563 रुपयांनी उत्पन्न घटलं आहे.